भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती पक्षाचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली. सोलापूर दौऱ्याआधी ते पंढरपुरातील बैठकीत मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 27 तारखेला माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा दौरा आहे. हा दौरा प्रामुख्याने लोकसभा प्रवास म्हणून हा दौरा होतोय. सकाळी पंढरपूर येथे बैठक होईल वॉरियर्सची, त्यानंतर 3 वाजता सोलापूर शहरात त्यांचं आगमन होईल, त्यानंतर एक वॉरियर्सची बैठक होईल, नमोचेचकच्या नावनोंदणीचा शुभारंभ होईल, वॉरियर्सची बैठक झाल्यानंतर एक कोर कमिटीची बैठक होईल आणि त्यानंतर 10:30 वाजता सिद्धेश्वरनी शिफ्ट मुंबईकडे रवाना होते. प्रामुख्याने या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे की जो लोकसभा प्रवास माननीय बावनकुळे साहेबांचा चालू आहे त्या संदर्भात ती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सायंकाळी 6 वाजता उदयशंकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देण्यासह सध्या राजकीय स्थितीवर चर्चा करतील असंही शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितलं.